गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषामध्ये ठाण्यामध्ये सार्वजनिक मंडळाचे गणपतींचे विसर्जन देखील सुरू झालेले आहे. मी सध्या उभा आहे ठाण्यातील खारेगाव विसर्जन खाडीवरती आणि आपण पाहू शकता या ठिकाणी जे सार्वजनिक मंडळाचे गणपती आहेत हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विसर्जनासाठी आलेले दिसून येत आहेत. गेले 10 दिवसापासून भक्तिभावाने पूजा करत आपल्या बाप्पाला या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत मोठ्या उत्साहाने विसर्जन निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहू शकतो की खारेगाव विसर्जन घाट आहे आणि या विसर्जन घाटावरती बाप्पाला विसर्जन देण्यासाठी मोठी गर्दी जी आहे या ठिकाणी दिसून येत आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिका असेल, त्याचबरोबर पोलीस यंत्रणा असतील, अग्निशामक दल असेल, ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात झालेले आहेत आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, महिलांबरोबर छेडछाड घडू नये यासाठी साध्या वेशात देखील पोलीस जे आहेत ते या भक्तांमध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. ठाणे महानगरपालिकेकडनं या ठिकाणी सगळ्या भक्तांची जे गणेश भक्त आहेत या ठिकाणी आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी येतात, त्याच्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेकडनं व्यवस्था करण्यात आली आहेत. त्याचबरोबर काही कॉलेज प्रशासन असेल, कॉलेजचे विद्यार्थी असेल, त्याचबरोबर अनेक संघटना असतील हे देखील या ठिकाणी तैनात झालेले दिसून येत आहेत. आपल्या बाप्पाचं विसर्जन पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत ते भक्त जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि यांना कुठेतरी लाईव्ह प्रदर्शन पाहता यावं, आपल्या बाप्पाचं विसर्जन पाहता यावं यासाठी महानगरपालिकेकडनं LED देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी असतील, त्याचबरोबर कर्मचारी असतील, अशा अनेक कर्मचारी या ठिकाणी लागले तैनात करण्यात आलेले आहेत. तर पोलीस यंत्रणा देखील मोठ्या प्रमाणात CCTV माध्यमातून या गर्दीकडे लक्ष देत असल्याचं दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन योगेशसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.